दिस बुलेटिन इज स्पॉन्सर्ड बाय आयुष्मान हॉस्पिटल। नमस्कार, मी आचल लोखंडे, महाराष्ट्र टीव्ही 24 च्या मराठी बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी। पुलगाव येथील दिव्या महेंद्र भारद्वाज ही सेंट जॉन हायस्कूलची विद्यार्थिनी असून हिला एक पर्स सापडला, यामध्ये 32,000 रुपये होते। तिने आपल्या प्रामाणिकतेचा परिचय देत ते पर्स ज्या व्यक्तीचे होते त्यांना परत केले। आपको होटल के सामने आपने क्या किया? फिर पापा के पास दे दी। आपने उसको खोल के नहीं देखा? नहीं। अच्छा, आपको ऐसा नहीं लगा कि पर्स मिला है तो रख लेना चाहिए? नहीं नहीं। आप कितनी में पढ़ती हूँ? कौन सी स्कूल है? सेंट जॉन। भतीजी है ना? आपकी भतीजी है? लड़के की है। अचानक कैसे क्या उसको कैसे क्या मिल गया एकदम पर्स? अब वो चलो चाय पी रहे थे, यहाँ पे गिर गया हूँ वो। जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला गावातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या हेतूने 12,43,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय। मात्र या संबंधित असलेल्या कंत्राटदाराने थातूर मातूर कामे दाखवून आपली बाकी बिल काढण्यात मग्न असल्याचे दिसत आहे। तरी संबंधित विभागाने लक्ष देऊन चौकशी करावी, हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे। सावगा खुद्द या गावामध्ये आरो प्लांट शोभेची वस्तू बनली आहे। दिग्रस तालुक्यात सध्या 12 ठिकाणी आरो प्लांट उभारण्यात आले, बाकी ग्रामपंचायत अशाच अवस्थेत असेल यात शंका नाही। तरी संबंधित विभागाने लक्ष देऊन चौकशी करावी अशी चर्चा नागरिकात होत आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ज्ञानराज ढोरे, यवतमाळ। पुलगाव जवळील नाचनगाव चौफुली लगत जाणाऱ्या नागपूर औरंगाबाद हायवेवर अज्ञात वाहनाने एक व्यवसायी युवक प्रदीप चौधरी राहणार गाडगेनगर पुलगावला वेगाने धडक दिल्यामुळे अत्याधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने गंभीर अवस्थेत पुलगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते। मात्र तेथील उपस्थित डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। या घटनेमुळे स्थानिक लुंबिनी नगर, अयोध्या नगर आणि परिसरातील नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झालाय। लोकांनी नागपूर औरंगाबाद हायवे मार्ग रोखून धरला असता पुलगाव येथील ठाणेदार रवींद्र गायकवाड यांनी लोकांना समजावून रोखलेला मार्ग सुरळीत सुरू केला। मृतक प्रदीप चौधरी यांची प्रदीप रोलिंग शटरची दुकान असून आरके स्कूल समोर दुकानाच्या कामानिमित्त नाचनगाव येथे जाऊन परत येत असताना हा अपघात घडला, त्यांचे प्राण गेले। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून लोकांनी या चौफुलीवर गतिरोधक लवकर बसवण्यात यावे अशी मागणी केली आहे। मृतकाचे शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आले आहे। 4 महिन्या पहिले मी स्वतः कंप्लेंट केली होती जेई सोबत, माझा जो नंबर आहे त्यांचा, त्यांना मी फोन केला की तुम्हाला 4 महिन्या पहिले इथं ब्रेकर टाका। त्यांनी म्हटलं होतं का पिवळेवाले आम्ही ते लावून देतो, पण तेही लावले नाही आणि ॲक्च्युली ब्रेकरही टाकले नाही। आज ही घटना घडली, त्याच्यानंतर कोणती घटना घडन तर हे घटण्यासाठी मी जबाबदार त्याला ठरवून आज ही घटना घडली। 4 महिन्या पहिले, 4 नाही 6 महिने झाले असणार, 6 महिन्या पहिले सांगितलं होतं, पण हे घटना आजपर्यंत रेकॉर्ड टाकले नाही आणि अजूनही आता ही घटना घडली। आणि ॲक्च्युली म्हणजे इकडे शाळा आहे, याच्या पहिले आम्ही उचलणारे आहे याच्यातले, त्याच्या पहिले इतक्या भरपूर घटना घडल्या इथं, पण 6 महिन्यापासून सांगितलं होतं पण ती गोष्ट घडली नाही। मी या जेईचा रिपोर्ट देणार आहे, त्यांनी म्हटलं होतं का बाबा मी हे करून देतो, आश्वासन दिलं होतं पण आधी काही केलं नाही। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी संतोष देशमुख, वर्धा। अब 18 प्लस के लिए कोविशील्ड वैक्सीनेशन उपलब्ध है होप हॉस्पिटल में। आप वैक्सीन पाने के लिए कोविन वेबसाइट पर या फिर सीधे होप हॉस्पिटल में आकर रजिस्टर कर सकते हैं। हमारा पता कामठी रोड, गो गैस पंप के बाजू, टिकाना का, नागपुर। पेट्रोल डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ कमी करण्याबाबत तसेच 2 ऑगस्ट 2019 राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण कपातीचा अध्यादेश काढला, तो रद्द करण्यात यावा या मागण्यांसाठी माजी आमदार प्राध्यापक राजू तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या नेतृत्वात 28 जुलै रोजी बुधवारला हिंगणघाट राष्ट्रवादी युवक काँग्रेसने निषेध व्यक्त करत आक्रोश मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा संत तुकडोजी चौकापासून कारंजा चौक, इंदिरा गांधी चौक, गोल बाजार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक होत तहसील कार्यालयावर धडकला। निषेध प्रदर्शन करत पेट्रोल डिझेल आणि गॅस सिलेंडरची दरवाढ तसेच ओबीसी समाजाची जनगणना करून आरक्षण द्या अशा मोठमोठ्या घोषणा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदन देण्यात आले।
मोदी सरकार तो करायचं काय? आता उलटा वाटा पाय. सरकार तो करायचं काय? आता उलटा वाटा पाय. खाद्य तेलावरची दरवाढ कमी. खाद्य तेलावरची दरवाढ कमी. आलेच पाहिजे. सिलेंडरवरची दरवाढ कमी. आलेच पाहिजे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा. अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करिता गेलेल्या तिरोडा पोलिसांना दारू ऐवजी भेसळयुक्त डिझेल तयार करणारा अड्डा सापडलाय. भेसळयुक्त डिझेल आणि मोठ्या प्रमाणात इतर साहित्य जप्त करण्यात तिरोडा पोलिसांना यश आले. ही कारवाई तिरोडा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या बिरसी गावात राहणाऱ्या शिवप्रसाद प्रजापती यांच्या एका बंद घरात करण्यात आली. बिरसी गावातील आरोपी शिवप्रसाद प्रजापती यांनी आपल्या घरी अवैधरित्या डिझेलचा साठा करून ठेवला असून त्यात रॉकेल आणि थिनरची भेसळ करून डिझेल विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती तिरोडा पोलिसांनी अन्न आणि पुरवठा विभागाला देत कारवाई केली असून यात 175 लिटर डिझेल, 15 लिटर रॉकेल, 40 लिटर थिनर आदी साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपी शिवप्रसाद प्रजापती विरुद्ध जीवनावश्यक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळावरून पडून गेलेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी शाहिद पठाण, गोंदिया. राष्ट्रीय महामार्ग आणि कन्हान शहराचा मुख्य रस्ता गांधी चौक ते पिंपरी गावाकडे जाणाऱ्या मच्छी मार्केटमधील रस्ता उखडलाय. नालीवरील रपट्यावर गड्डे पडत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. हा रस्ता आणि नाली निकृष्ट बांधकामाची संबंधित विभाग आणि नगर परिषद प्रशासनाने चौकशी करून हा वर्दळीचा रस्ता आणि नाली रपटा बांधकाम नव्याने व्यवस्थित करण्याची मागणी नगरसेविका रेखा टोहणे आणि आकिब सिद्दीकी यांनी नगर परिषद प्रशासनाला एक निवेदन देऊन केली आहे. कन्हान पिपरी नगर परिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 7 मच्छी मार्केट मधून पिपरीला जाणाऱ्या रस्त्यावर वारंवार रस्ता उखडणे, नालीवरील रपट्याला गड्डे पडणे नेहमीचेच झाले आहे. या रस्त्यावर दिवसभरात हजारो लोक येणं जाणं करतात. अशा गड्डे पडलेल्या आणि उखडलेल्या रस्त्यावरून येणे जाणे करण्यास नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. अशा नेहमी उद्भवणाऱ्या परिस्थितीला येथील नगर प्रशासन जबाबदार आहे, कारण येथे दरवर्षी दुरुस्ती केली जाते, परंतु हा रस्ता उखडणे, गड्डे पडणे म्हणजेच रस्ता आणि नाली बांधकाम करणारे कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरून व्यवस्थित रस्ता आणि नाली बांधकाम करीत नसताना सुद्धा नगर परिषदेचे अधिकारी कंत्राटदारास अवाढव्य बिल प्रशासनाकडून कसे काय काढून देतात अशी उलट सुलट चर्चा नागरिकात होत असल्याने या प्रभाग क्रमांक 7 मधील रस्ता आणि नाली बांधकामाची प्रशासनाने योग्य काळजीपूर्वक चौकशी करून एकदा सोक्षमोक्ष लावून या वर्दळीचा रस्ता आणि नाली रपटा बांधकाम नव्याने व्यवस्थित करण्याची मागणी नगरसेविका रेखा टोहणे आणि आकिब सिद्दीकी यांनी संबंधित विभागाला आणि नगर परिषद प्रशासनाला एक निवेदन देऊन केली आहे. आज कई दिनों से नगर परिषद की सरकार बैठी है कन्हान में, एक साल डेढ़ साल का जमाना हो गया है लेकिन अभी तक कोई काम नहीं हो रहे हैं. यहाँ पे वार्ड प्रभाग 7 में जो जिसमें पटेल नगर और शिवाजी नगर और अपना विवेकानंद नगर जो आता है कन्हान में सबसे बड़ा वार्ड है, जो कि इसकी संख्या 5000 तक लेकर बाकी कन्हान में नगर परिषद में जितने भी वार्ड आते हैं वो सब छोटे हैं और सबसे ज़्यादा हमारा वार्ड जो है वार्ड प्रभाग 7 जो है गरीब बस्ती में आता है. यहाँ पर आज डेढ़ साल हो गया कोई काम नहीं हो रहा. मैं आपको एक बताना चाहता हूँ कि यहाँ पर अभी मच्छी मार्केट जो कि यहाँ से ये रोड जाता है मस्जिद ये अपना पुलिस स्टेशन से जो कि पिपरी के लिए रोड जाता है यहाँ पर हज़ार की संख्या में लोग चलते हैं. यहाँ मच्छी मार्केट भरता है, ये मच्छी मार्केट भरता है और ये यहाँ पर मैं आपको बता रहा हूँ कि ये रोड जो जा रहा है ये मच्छी मार्केट से जो पिपरी के लिए रोड जा रहा है यहाँ पर देखिए गड्ढा कितना बड़ा है. ये इसका 4 बार काम हो चुका है लेकिन अभी तक कोई दुरुस्ती नहीं है इसकी. 4 बार काम हो चुका है, 4 बार काम के एक से एक नए नए ठेकेदार आए काम करे और चले गए. आप देख सकते हैं वहाँ पर कितनी पतली सलाब से काम हो रहा है. एक दिन ऐसा आएगा यहाँ पर कोई बड़ी से बड़ी दुर्घटना हो सकती है यहाँ पर. तो मैं यही बोलूँगा नगर परिषद को इसको जल्द से जल्द इसका काम करवाया जाए और जो भी ठेकेदार है उसको इसका काम का टेंडर दिया जाए. हम लोगों ने 4 से 5 बार नगर परिषद को बोल चुका है और यहाँ की जितने भी नगर परिषद के जितने भी मेंबर है हमारे वार्ड के सभी लोग सोए हुए हैं. इवन हर चीज़ हर जो भी नगर सेवक है सब सोया हुआ है. तो मैं यही कहना चाहता हूँ कि दुर्घटना होने से पहले आप इस चीज़ का काम को करें. जय हिंद. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ऋषभ बावनकर, कन्हान, नागपूर. बुलेटिन मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. नमस्कार.
रोकड़े ज्वेलर्स नागपुर का गहना। आपके जीवन के खूबसूरत पलों को गहनों से सजाने के लिए रोकड़े ज्वेलर्स हमेशा आपके साथ, विश्वास की एक अटूट परंपरा। रोकड़े ज्वेलर्स बड़कस चौक महाल नागपुर।